अति धोखादायक इमारतों के पुनर्विकास प्रक्रिया में एसोसिएशन अंतर्गत होने वाले आपसी विवाद या कलह में न्यायालय दखलंदाजी नहीं करेगा, यह उच्च न्यायालय ने दायर याचिका की सुनवाई दौरान स्पष्ट कर दिया है। कोर्ट के इस फैसले से अति धोखादायक इमारतों में रहने वाले कई परिवारों को अब राहत की सांस मिली है। नवी मुंबई में सिडको द्वारा निर्मित इमारतें महज कुछ सालों में ही घटिया दर्जे के कामों के कारण जर्जर हो चुकी है। एसोसिएशन निजी बिल्डरों के जरिए पुनर्विकास प्रकल्पों को अंजाम देने के लिए आगे आ रहे हैं। वहीं यह परियोजना अपने माध्यम से हो और इसके माध्यम से आर्थिक लाभ भी मिले, इसलिए कुछ राजनेता अलग अलग पैंतरे अपनाने लगे हैं। मगर उक्त राजनेताओं के सभी दांव पेचों और मंसूबों पर पानी फेरते हुए कोर्ट ने यह साफ कह दिया है कि न्यायालय अब से इस मामले में कोई हस्तक्षेप नहीं करेगा और इन धोखादायक इमारतों में किसी भी प्रकार की जनहानि हुई तो स्थानिक मनपा प्रशासन जिम्मेदार रहेगा, यह ताकीद भी दी है। यही जानकारी शिवसेना के नगर सेवक किशोर पाटकर ने हाल ही में आयोजित पत्रकार परिषद में दी। मुंबईला ज्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट स्पेस घेतलेला आहे, किती फास्ट तिथे काम चालू आहे, त्याच्यामागे त्याचा जो बेस होता तिथे हायकोर्टाच्या ऑर्डर्स होत्या। ज्या कोणत्या पण धोकादायक इमारती असतील C1 कॅटेगरीच्या, त्या इमारतींमधल्या रहिवाशांनी मुद्दम अडथळा आणला किंवा त्रास दिला तर तसल्या केसेस कोर्टात येऊ नयेत, आणि दुसरं म्हणजे त्यांना दंड पण आकारावा। तशी काही ऑर्डर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्याकडे अस्तित्वात नव्हती, तर आम्ही कोर्टाला विनंती केली की जी मुंबईला जशी ऑर्डर दिली C1 कॅटेगरीच्या बिल्डिंगना, तशी आमच्या नवी मुंबईला पण द्या, कारण इथले पण तसेच प्रश्न आहेत आणि इथे पण काही लोक रिडेव्हलपमेंटला जाणून बुजून त्रास देत आहेत। तेव्हा आता ही हायकोर्टाने जी ऑर्डर दिली आहे, पालिकेला स्पष्ट सांगितलेलं आहे की C1 कॅटेगरीमधल्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्याची संपूर्ण जबाबदारी, तिथल्या लोकांचा प्राणवाची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही याच्यातना झटकू शकत नाही, तुम्ही त्याच्यावर तातडीने कारवाई करा। आता ही अशी ऑर्डर आल्यामुळे मला वाटतं आता महानगरपालिका जे सिडकोवरती झटकत होती, सिडको पालिकेवरती झटकत होते, ते मॅटर एकदम क्लिअर झालेलं आहे। सिडकोने स्पष्ट सांगितलेलं आहे आमच्या याच्यात कोणतीही भूमिका नाही, वी आर नॉट द प्लॅनिंग अथॉरिटी। त्यामुळे आता महानगरपालिकेला हे सर्व प्रस्ताव फास्ट प्रोसिजर करून त्यांना बांधकाम परवानगी द्यायला पडणार। तसेच नागरिकांना पण कळलं पाहिजे त्या ऑर्डरमध्ये, ते देखील स्पष्ट केलेलं आहे। काय सोसायटीमधले जी इन फायटिंग असते आणि आतल्या ज्या त्यांच्या भानगडी असतात, इगो असतो, त्या त्यांनी स्वतःच बसून सोडवाव्या, आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आता तर 55,000 जी घरं आहेत, 55,000 टोटल घरं आहेत, इमारती तर खूप आहेत, त्या घरांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे, कारण ह्या लोकांचे आता प्राण वाचू शकतील आणि जे रिडेव्हलपमेंट करू इच्छितात त्यांना ह्याच्यामुळे मार्ग मोकळा मिळणार आहे। वही उन्होंने शहर के पूर्व मंत्री पर पुनर्विकास मामले में बिल्डरों से 33% पार्टनरशिप की मांग करने का गंभीर आरोप भी लगाया। ह्या सर्वाच्या मागे मी मगाशी पण स्पष्ट केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेता लोक आहेत, ते 15 वर्ष सत्तेत असताना त्यांनी काहीही निर्णय घेतला नाही किंवा रिडेव्हलपमेंटचं साधं नोटिफिकेशन पण आणलं नाही। आता त्यांना ते खूप टोचत आहे, जर आता ह्या लोकांचं रिडेव्हलपमेंट झालं आणि इलेक्शन तोंडावर आहे, त्याचं संपूर्ण श्रेय शिवसेना भाजपला जाणार आणि आम्हाला वोटिंग होणार नाही, हे आम्हाला भारी पडू शकते। म्हणून ते लोकांनीच प्रत्येक ठिकाणी 3-3, 4-4 माणसं घेऊन त्या कंपाऊंडमधल्या लोकांवरती केसेस करून ठेवल्या होत्या, त्याचं एक्झाम्पल मी दाखवलेलं आहे। प्रत्येक वेळेला काही ना काही करून अडथळा आणायचा, पण आता ही ऑर्डर आल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेला बळ मिळालेलं आहे। नवी मुंबई महानगरपालिका हायकोर्टच्या ऑर्डरप्रमाणे जाणार आणि ते आता कोणतंही ज्याचं ऑब्जेक्शन असेल, ज्याचं काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट असणार त्यांचं ते ऐकणार नाही, ते ह्या ऑर्डरप्रमाणे नाहीतर त्यांच्यावर येणार असं स्पष्ट दिलेलं आहे। C1 कॅटेगरीची बिल्डिंग जबाबदारी NMMC आहे। बिल्डर नवी मुंबईतले सर्वच होते, त्या बिल्डरची नावं कोणकोण आहेत तुम्हाला पालिकेतनं मिळेल, ज्यांनी प्रपोजल सबमिट केलेले आहेत त्यांचं नाव असणार आहे त्याच्यात, कारण बिल्डरमार्फत किंवा सोसायटीमार्फत करायचं आहे। आणि ही मीटिंग त्यावेळेला तिथे ग्लाव्स हाऊसला झाली होती, त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट पूर्ण बंद पडलं। त्यावेळेला 33% आमची पार्टनरशिप ठेवा असं ठळक सरळ सांगितलं गेलं होतं आणि त्या बिल्डिंग त्यावेळेला जेव्हा बिल्डर लोक तिथे होते तेव्हा राष्ट्रवादीचे पण बरेच नगरसेवक होते, सर्वच जण नाराज झाले होते, कारण एवढे पैसे कोणच देऊ शकत नव्हतं त्यावेळेला। वही मनपा आयुक्त डॉक्टर रामास्वामीने इस मामले पर बोलते हुए यह कहा कि बतौर प्लानिंग अथॉरिटी नवी मुंबई महानगरपालिका की जिम्मेदारी होगी। त्याच्या ऑर्डर अजून मी डिटेल वाचले नाही आहे, तर मी स्टडी करून घेणार, परंतु हा रिडेव्हलपमेंटचा प्रपोजल तो कॉर्पोरेशनचाच होता, क्लस्टर असेल, आता पुन्हा जुन्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट पॉलिसी वगैरे,
त्याच्या आयडियली त्या हा सिडकोनी पुनर्वसन केले असेल हा बाकी प्रश्न तो येणार नव्हता, परंतु हा प्रॅक्टिकली आता तो इंडिव्हिज्युअल सोसायटी किंवा हे पडायला आलेल्या सोसायटीनी तो डेव्हलपमेंट करून घेण्याच्या म्हणजे हा 30 वर्ष झालेला आहे. त्यावेळीच्या बांधकामाचा दर्जा किंवा त्यावेळीच्या वालूच्या क्वालिटी इतर गोष्टीमुळे ते आता रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि भविष्यात पण राहणार आहे. त्याच्यामुळे हा रिडेव्हलपमेंट ॲज अ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून हा आमच्या जबाबदारी आहेतच, म्हणजे हा सी सी देणे किंवा ओ सी देणे आणि एकंदरीतच त्या ठिकाणीचा डेव्हलपमेंट प्लॅन पण आता आपण करत असताना भविष्याचा विचार करून तिथे प्लॅनिंग करण्याच्या काम आता कॉर्पोरेशनच्या आहेतच. यह बात साफ है कि कोर्ट के इस फैसले के बाद अब पुनर्विकास मामले में हस्तक्षेप करने वाले राजनेताओं पर जहां लगाम कसेगी, वहीं अब जिम्मेदारियों से भागने वाली मनपा की जिम्मेदारी भी निश्चित हो गई है. ब्यूरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.